नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, गळ फांदी कट केल्यावर काय परिणाम पडतो ते आज आपण पाहणार आहोत. आमच्यासोबत एक शेतकरी आहेत, ते स्वतः तुम्हाला सांगतील की बाबा आपण फळ फांदी कट केल्यावर काय परिणाम होतो. हा जो प्लॉट आपण ज्या ठिकाणी उभा राहिला आहोत, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, हा प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे. त्यांचं स्वतःचं कृषी केंद्र पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कृषी केंद्रवाल्याचा जर 100% रेट आला तर लोकांना सांगायला त्याला सोपं जातं, म्हणून त्यांनी हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. यामध्ये त्यांनी 3 गोष्टी केल्या आहेत. सर्वात पहिले म्हणजे काय की यांनी खत व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे. दुसरं काय केलं, गळ फांदी काढून टाकलेली आहे. आता तिसरं काम करायचं आहे, शेंडा खुडायचं आहे. पण सध्या शेंडा खुडायला आलेलं नाही आहे. जेव्हा याची हाईट 4 फूट होईल तेव्हा आपण याला शेंडा खुडायला लावणार आहेत. यांनी आपल्या 2 गोष्टी केल्यात. पहिलं म्हणजे गळ फांदी कट केलेली आहे. तर आपण त्यांचा अनुभव त्यांच्याकडून ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पायगन, माऊली कृषी सेवा केंद्र पोरबाड. आपलं कृषी केंद्र इथं पोद्दार साईड, आपलं शेनगाव रिसोर्ट रोडवर पोद्दार शाळेच्या बाजूला आहे. आणि आपण जर हा जो प्लॉट डेव्हलप केलेला आहे, याच्यामध्ये आपण 30 ते 35 दिवसानंतर जी गळ फांदी आहे, वाळ फांदी म्हणतो आपण त्याला, ती आपण 35 दिवसानंतर कट केली. तर जी त्या खांटी कट केल्यामुळं जेवढं पण आपण खत व्यवस्थापन केलं, आपण खतामध्ये G5 आणि पोटॅशियम 14/14 DAP असा आपण डोस दिला होता एकरी 5 बॅगेचा. तर त्यामध्ये जे आपण वाढ आपले वाढ फांदी जी कट केली, त्यामुळं जे झाडं संपूर्ण बुडापासून शेंड्यापर्यंत पूर्ण त्याच्यामध्ये डोस आलेला आहे. आणि आपण जेवढं पण अन्न टाकलं खतामध्ये, म्हणजे जेवढं पण आपण खत वगैरे व्यवस्थापन केलेलं आहे, तर 50 ते 60% जे आपलं वाढ फांद्या खात होत्या ते आपलं बचत झालं आणि ते आपल्या बोंडामध्ये आलं. जवळपास आपण जर वाढ फांद्या जर ठेवल्या आणि आपण जर बोंडाचं वजन जर केलं, तर त्या बोंडाचं वजन भरते 3 किंवा 4 पर्यंत भरते. आपण जर ती वाढ फांदी जर कट केली तर तेच बोंड 8-9 ग्रामचं भरते. तुम्ही 40 बोंड जरी राहिली तुमच्या कपाशीला, ते जर 8-9 ग्रामचे भरले तर एकरी जवळपास तुम्हाला 30 क्विंटल कापूस होऊ शकतो. असं सरच्या माध्यमातून आपण थोडंफार नियोजन केलेलं आहे. बरोबर. बघा मित्रांनो, आपण जे गळ फांदी कट करण्यासाठी बरेच शेतकरी विचार करतात की एवढं चांगलं वाढलेलं आहे आणि त्याचा गळ फांदी कशी कट करावी. गळ फांदी कट केल्यानं जे 70 ते 80% म्हणजे 2 जर गळ फांद्या असतील तर त्या 70 ते 80% अन्न खात असतात. आणि ते अन्न खात असल्यामुळं काय होतं की ते कॉम्पिटिशन करतात. म्हणजे जर हा मुख्य शेंडा आहे, या शेंड्यासोबत ती कॉम्पिटिशन करणार. आता ही जी कपाशी तिला एकच शेंडा आहे, बाकी गळ फांदी नाही आहे, फक्त फळ फांद्या आहेत. आणि फळ फांद्या ह्या समांतर बाजूनं वाढतात आणि ज्या गळ फांद्या आहेत त्या उभ्या वाढतात. त्यामुळं काय होतं, ह्या शेंड्यासोबत कॉम्पिटिशन करतं तर शेंडा पण वाढतो. म्हणजे याच्यासोबत हा कॉम्पिटिशन करतो कारण प्रत्येकाला सूर्यप्रकाशाची गरज असते. साईडनं जर कोणी कॉम्पिटिशन करत असेल तर ही सुद्धा पळते. म्हणजे त्याची उंची वाढते आणि खाली जे आपल्याला ब्रँच फुटायला पाहिजेत, पाते लागायला पाहिजेत, ते पाते लागत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होते. या पद्धतीनं सरांनी सांगितल्याप्रमाणे 1 बोंड 8 ग्राम जर भरलं तर तुम्हाला कमीत कमी एका याला जर 40-50 बोंडा असतील तर तुमचं 30 क्विंटल प्रति एकर आम्ही उत्पादन काढलेलं आहे. सर याच्यामध्ये कसं आहे सर, पाते गळ पण व्हायची म्हणजे काहीच नाही. एखादा एका याच्या जर तुम्ही फिरले ना तर 1 ते 2 पाते तुम्हाला सापडणार फक्त गळ आलेले. ते पण अचूक म्हणजे फवारणी टायमावर, म्हणजे कधी मध्ये मागं पाण्यामुळे व्यवस्थापित झाल्यामुळं. आणि याचा विशेष असा आहे की तुम्ही 4x1 जरी लावलं तरी 10,000 म्हणजे 10,000 आसपास झाडं बसायला आली. 10,000 जर तुम्ही 300 ग्राम जरी काढा एका झाडाला 300 ग्राम तरी 300 म्हणजे 30 क्विंटल आरामशीर कापूस होतो एकरी. बरोबर. तर याच्यामध्ये असं शेतकऱ्यांनी समजा जर केलं तर याच्यामध्ये खूप वाढ होते, म्हणजे तिप्पट पीक निघाल तुमचं. राईट राईट. आणि तुम्ही कसं करायला, नुसतं खत द्यायला त्या म्हणजे फांद्याच मोठ्याला व्हायला लागल्या. राईट. फांद्या मोठ्याला व्हायला लागल्यामुळे काय झालं, नुसतं आपल्याला दिसायला पोळाली खूप मोठी मोठी. एक तर झाडं कमी बसायली आणि दाटून राहिली नाही. याच्यामध्ये दाटत नाही, 4x1 जरी असली तरी ते फांद्या एका ते एक मध्ये जरी गेल्या तरी पण ते काय व्हायला की ते म्हणजे असं जास्त दिसे ना, नुसते बोंडन पातीच आहेत फक्त. आता ही जी फांदी आहे आपलं फळ फांदी, हे काय करते जे तुमचं अन्न घेते फक्त बोंडाला देते. आणि वाढ फांदी काय करते, फक्त फांदी वाढते, बोंडाला म्हणजे जास्त जाऊ देतच नाही. म्हणजे पातेगळ होण्यामध्ये तुमचा हा एक महत्वाचा रोल आहे की गळ फांदी पूर्ण अन्न खात असल्यामुळे पात्याला अन्न कमी पडते आणि पातेगळ होते. बघा हा खूप महत्वाचा विषय आहे की तुमच्या शेतामध्ये जर पातेगळ होत असेल तर हेच कारण आहे की तुमची गळ फांदी फळ फांदीचं अन्न खात आहे, म्हणून पातेगळ. बघा, अन्न नाही भेटलं की पातेगळ होणार आहे. कुठे बुरशीमुळे पातेगळ होत नाही. दुसरी गोष्ट, जर जास्त दाटी असेल तर बुरशी सुद्धा वाढते, त्यामुळे सुद्धा एकदा पातेगळ. महत्वाचं म्हणजे जेवढं तुमचं किड्याचा अटॅक आहे, वाढ फांद्या असतात ना त्या लसलस असतात थोडं, म्हणजे जास्त अन्न घेतल्यामुळे. बरोबर. जेवढ्या गळ फांद्या आहेत ह्या 1 फुटाच्या खाली असतात
आणि रस शोषक किडी आपण काल बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये की रस शोषक किडी ही एक फुटापेक्षा दीड फुटापेक्षा खाली असते आणि हे दीड फुटाच्या आत सगळ्या गळफांद्यावर हे किडे असतात. आता आपण त्याचा निवाराच काढलेला आहे, तर निवारा काढल्यामुळे काय झालं की 100% जो रस शोषक किडी आहे ती राहिली नाही. सर धन्यवाद, आपण हा प्लॉट एकदम म्हणजे डेमो सारखा डेव्हलप केला आणि सगळ्यांना हा एक आदर्श राहील की कापसामध्ये सुद्धा आपण 30 क्विंटल पण जाऊ शकतो. बरोबर, तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू, सो थँक्यू. हे बघा मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना गळफांदी काढल्यानंतर काय फायदा होतो हे समजेल. सो थँक्यू, विश यू वेल्थ.